दिल्लीतील शाहीन बागच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही CAA NPR आणि NRCला विरोध करण्यासाठी मुंबई बाग आंदोलन सुरू करण्यात आलंय. मुंबई सेंट्रल इथं हे आंदोलन सुरू असून महिला आणि लहान मुलं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. पंजाब आणि राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाला कडक बंदोबस्त असून आंदोलनकर्त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवून त्यांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोडलं जात आहे. जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील शाहीन बागच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये मुंबई बाग आंदोलन सुरू झालेलं आहे. अनेक महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांची नक्की काय मागणी आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. क्यों विरोध आहे, कितने दिन ये विरोध चलेगा? विरोध तो आपको पता है CAA NRC NPR का है. वो विरोध क्या मांग है सरकार से, क्या मांग? ये हटाएं, जो गलत है उसको हटा दें, यही मांग है. और कितने दिन चलेगा? जब तक ये हटाया नहीं जाएगा तब तक ये औरतें ऐसे बैठेंगी, आएंगी, बैठेंगी. हम सब अपने काम छोड़ के आए और हम यहीं बैठे रहेंगे. जब तक ये NRC खत्म नहीं होगा हम यहीं बैठे रहेंगे. दिन रात आप यहीं बैठे रहेंगे? यहीं बैठे रहेंगे. प्रोटेस्ट कर रहे हैं लेकिन आराम से कर रहे हैं. कोई हम बगावत नहीं कर रहे हैं. सरकार से सिर्फ अपील करना चाहते हैं कि आप हमारी बात सुने और हमें आप पर भरोसा है कि आप हमारे ये आंदोलन देख कर आप हमारी बात का मान रखेंगे. ऐसा बोला जा रहा है कि पुलिस रोक रही है शामिल होने के लिए आंदोलन में. सच में रोक रही है? अभी अभी बच्चियाँ आ रही थी, कॉलेजेस के आ रहे थे, स्टूडेंट्स लोग, उनको रोका जा रहा था. दो तीन गेट है यहाँ पे, रास्ता है ये. एक गेट ये है, दो तीनों गेट पे दो गेट बंद कर लॉक कर दिया गया. एक पे भी खड़े हो गई थी पुलिस. तो फिर बाद में उन लोगों को एक एक का नाम पूछ के, नंबर पूछ के अंदर भेजा जा रहा है. लेकिन क्यों पार्टिसिपेट मत हो ऐसा तो नहीं बोल रहे ना? पार्टिसिपेट मत हो ऐसा तो नहीं, आने ही नहीं दे रहे थे. फिर हम लोग जाके बात के बोले मैडम आने क्यों नहीं दे रहे आप? तो बड़ी मुश्किल से उन लोग का नाम और नंबर लेके. ऐसा तो होता नहीं प्रोटेस्ट में. एक कॉमन चीज है ना, ओपन चीज है, प्रोटेस्ट कर सकते हैं. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यापासून पोलीस आपल्याला रोखत असल्याचा आरोपही या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सह मेघा कुचित, झी 24 तास, मुंबई.